योजना की कमी के कारण कांग्रेस के 40 से अधिक मतों का नुकसान हुआ है, ऐसी जानकारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे ने दी। इस दौरान उन्होंने आगे कहा, महाविकास अघाड़ी धर्म का पालन करते हुए शिवसेना और राकंपा ने कांग्रेस को वोट दिया। हालांकि दुनेश्वर पेठे ने आरोप लगाया कि केवल कांग्रेस पार्षदों ने कांग्रेस उम्मीदवार को वोट नहीं दिया। आम्ही महाविकास आघाडीचाच धर्म पाळला, आम्ही उलट तर आम्ही त्यांच्याकडे अपेक्षेने वाट पाहत होतो की हे आता येतील, उद्या येतील, परवा येतील, शेवटच्या दिवसापर्यंत एक 12 तास शिल्लक असेपर्यंत ते आले नाहीत। आणि उलट त्यावेळेसच असा मेसेज आला की त्यांनी उमेदवार सुद्धा बदलवला, जरी जे ज्यावेळेस ते आले आम्ही त्यावेळेस आम्ही त्यांना पूर्ण मदतीने आम्ही आमचे जे काही 25 मतं होते ते मतं सगळेचे सगळे आम्ही त्यांच्या फेवरेबल केले। आणि ते जे म्हणतात की काँग्रेसचे मतं काँग्रेसला मिळाले हे बिलकुल नाही आहे। याच्यापूर्वीचंही तुम्ही इलेक्शन बघून घ्या की काँग्रेसचेच मतं इतरत्र वारंवार फुटलेले आहेत। तर यावेळेसही काँग्रेसचे मतं फुटलं असं वाटतं मला? 100% काँग्रेसचं जे नियोजन होतं ते नियोजन काही बरोबर नव्हतं। त्यांचा उमेदवार असल्याच्या नंतर त्यांनी उमेदवार कशा पद्धतीने नियोजन केलं हे सगळं आपल्या सगळ्यांना माहीत आहे। म्हणून आमचे राष्ट्रवादीचे किंवा सेनेचे मतं बिलकुल महाविकास आघाडीला पडले। काँग्रेसचे सगळेचे सगळे त्यांचेच गेलेले। मला पूर्ण वाक्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेचे सगळे मतं महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाले, परंतु जे काही फुटल्या गेलेत ते काँग्रेसचेच मतं आहेत। असा अशीही चर्चा आहे की नाना पटोले म्हणले होते की विदर्भातील राष्ट्रवादीचं एकमेव दुकान बंद करू, तो राग राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, मतदारांमध्ये होता, तो राग या निवडणुकीत दिसला आणि म्हणूनच राष्ट्रवादीनं काँग्रेसला मतदान केलं नाही, राष्ट्रवादीनं काँग्रेसचं दुकान बंद केलं, अशी चर्चा आहे। बिलकुल तसं नाही आहे, आम्ही पूर्णपणे मदत केली। जरी प्रदेश अध्यक्षांनी त्यांनी दुकान बंद करण्याची भाषा बोलली असेल, पण आम्ही काँग्रेसच्या विचारधारेसोबत जुळलेलो आहोत। एखाद्या नेत्याने म्हटलं तर त्यांच्या म्हटल्याने काही दुकान बंद कोणाची होत नाही। आणि दुकान आपली स्वतःच्या वर डिपेंड करते की त्यांनी दुकान कशी चालवावी, त्याची दुकान चालेल ती पुढे वाढेल का, आणि त्याची स्वतःची दुकान कशी बंद होईल ते त्याच्यावर त्या मालकावरच डिपेंड करते। थँक्यू।